नमस्कार मित्रांनो, डिजिटल माऊली या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, आपण आज पुणे महानगरपालिकेतर्फे राबवली जाणारी जी शहरी गरीब योजना आहे, या शहरी गरीब योजनेची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, ही जी योजना आहे, या योजनेचा अर्ज कसा भरायचा, या योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे कोणकोणती आहेत, या योजनेमध्ये मिळणारे जे लाभ आहेत ते लाभ कोणकोणते आहेत, याबाबतची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। मित्रांनो, आपण जर चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणारे नवनवीन जे व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओ आपल्याला सर्वप्रथम पोहोचतील। चला तर मग सुरू करूया पुणे महानगरपालिकेची जी शहरी गरीब योजना आहे, या शहरी गरीब योजनेची सविस्तर माहिती। पुणे महानगरपालिकेची शहरी गरीब योजना जी आहे, या योजनेची ही वेबसाईट आहे। ही वेबसाईट आपण डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे। या योजनेविषयीची सविस्तर माहिती आपल्याला या वेबसाईटवर दिलेली आहे। मित्रांनो बघा, शहरी गरीब योजनेअंतर्गत या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार आपल्याला मिळणार आहे। गरीब रुग्णांना या ठिकाणी अतिशय चांगला आधार या ठिकाणी मिळालेला आहे। शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना, या योजनेचा आपल्याला सर्वप्रथम सभासद व्हावं लागणार आहे आणि सभासद होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी हा जो शहरी गरीब योजनेचा अर्ज आहे तो अर्ज आपल्याला भरून द्यावा लागणार आहे। बघा, शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना जी आहे, या योजनेचा उद्देश, योजनेचं वर्णन, योजनेचं शुल्क, योजनेच्या अटी व शर्ती, त्यानंतर योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्र आणि या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा, याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघत आहोत। मित्रांनो बघा, या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी बघा लॉग इन आपल्याला दिसत आहे। आपण सर्वप्रथमच या वेबसाईटवर आलेलो आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी शहरी गरीब योजनेसाठी फॉर्म भरण्या अगोदर आपल्याला लॉग इन आयडी आणि पासवर्ड क्रिएट करावा लागणार आहे। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी बघा शहरी गरीब योजनेसाठी अर्ज करा असा एक पर्याय या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे। या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे। या पर्यायावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला बरीचशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे। मित्रांनो बघा, शहरी गरीब वैद्यकीय अर्थसहाय्य योजना ही पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील झोपडपट्टीमध्ये राहत असलेल्या दारिद्र्य रेषेखालील पिवळे रेशन कार्ड कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 1,60,000 या ठिकाणी केलेला आहे। 1,60,000 मित्रांनो, या ठिकाणी 1,00,000 जरी दिसत असेल तरी जे वार्षिक उत्पन्न आहे ते 1,60,000 असं केलेलं आहे। 1,60,000 असणाऱ्या गरीब कुटुंबांसाठी ही योजना या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी दरवर्षी ही योजना 1 एप्रिल ते 31 मार्च या वर्षाच्या कालावधीसाठी लागू राहते। बघा या ठिकाणी 5 वार्षिक वर्गणी प्रत्येक वर्षी कुटुंबास नोंदणी शुल्क 100 व वार्षिक शुल्क 100 असे एकूण 200 रुपये शुल्क आकारण्यात येतं। यासाठी जी लागणारी कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे बघा या ठिकाणी मनपा झोपडपट्टीत राहत असल्याचे ओळखपत्र या ठिकाणी लागणार आहे, किंवा 2020 नंतरची किंवा चालू वर्षाची गवणी पावती, सेवा शुल्क पावती, किंवा दारिद्र्य रेषेखालील असलेले रेशन कार्डचा पुरावा व वरील व्यतिरिक्त पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात राहत असल्याबाबतचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नाचा 1,60,000 पर्यंत असलेला माननीय तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर बघा रेशन कार्ड लागणार आहे, त्यानंतर अपत्यांचे जन्माचे दाखले लागणार आहेत, त्यानंतर कुटुंबाचे पात्र सभासदांचे एकत्रित फोटो या ठिकाणी लागणार आहेत, त्यानंतर बघा या योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहेत त्याही आपण या ठिकाणी बघूयात। बघा या योजनेच्या अटी आणि शर्ती या ठिकाणी दिलेल्या आहेत। बघा ऑनलाइन फॉर्म सबमिट केल्यानंतर आणि फीचे यशस्वी पेमेंट केल्यानंतर मूळ दस्तऐवजांसह पीएमसी ऑफिसला आपल्याला भेट या ठिकाणी द्यायची आहे। त्यानंतर बघा मंजुरीनंतर या ठिकाणी ऑनलाईन शहरी गरीब योजनेचं कार्ड यशस्वीरित्या आपल्याला डाउनलोड करता येणार आहे। बघा आपण या ठिकाणी एक चेकबॉक्स करणार आहोत, म्हणजे या ठिकाणी ज्या अटी आणि शर्ती आपण वाचलेल्या आहेत त्या आपल्याला मान्य आहेत। त्यानंतर नेक्स्ट या बटणावर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट या बटणावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला एक फॉर्म ओपन झालेला आहे। हा जो फॉर्म आहे हा संपूर्ण फॉर्म आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे। त्यामध्ये बघा सर्वप्रथम कुटुंब प्रमुखाचं पहिलं नाव, कुटुंब प्रमुखाचं मधलं नाव, कुटुंब प्रमुखाचं आडनाव, या प्रकारे आपल्याला ही माहिती या ठिकाणी भरायची आहे। आपण या ठिकाणी फॉर्म भरायला घेतलेला आहे। बघा या ठिकाणी आपण
कुटुंब प्रमुखाचं पहिलं नाव, कुटुंब प्रमुखाचं मधलं नाव आणि कुटुंब प्रमुखाचं आडनाव अशी माहिती या ठिकाणी भरलेली आहे। त्यानंतर बघा पुढे या ठिकाणी लिंग निवडायचं आहे। त्यानंतर जी स्थिती आहे ती विधवा, घटस्फोटित किंवा काय ही सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे। त्यानंतर पुढे बघा मोबाईल क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। 10 अंकी मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर संपूर्ण पत्ता आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। संपूर्ण पत्ता टाकल्यानंतर आपलं क्षेत्र या ठिकाणी निवडायचं आहे। क्षेत्र निवडून झाल्यावर आपला जो पिन कोड आहे तो पिन कोड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। पिन कोड टाकल्यानंतर बघा या ठिकाणी कौटुंबिक फोटो जो व्हिजिटिंग कार्ड मापाचा असणार आहे तो संपूर्ण कुटुंबाचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे। बघा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी चूज फाइल करून आपल्याला कुटुंबाचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे। आपण या ठिकाणी हा फोटो अपलोड करून घेतलेला आहे। बघा फोटो अपलोड झाल्यानंतर पुढे आपल्याला रेशन कार्डचा जो क्रमांक आहे तो रेशन कार्डचा क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। रेशन कार्ड क्रमांक टाकल्यानंतर पुढे आपल्याला बघा या ठिकाणी आपलं रेशन कार्ड अपलोड करायचं आहे। बघा या ठिकाणी आपलं रेशन कार्ड अपलोड झालेलं आहे। पुढे आपल्याला उत्पन्नाचा दाखला जो आहे त्या उत्पन्नाच्या दाखल्याचा क्रमांक आपल्याला या ठिकाणी नोंदवायचा आहे। बघा या ठिकाणी आपल्याला बारकोड नंबर जो आहे उत्पन्नाच्या दाखल्यावरचा तो बारकोड नंबर या ठिकाणी नोंदवायचा आहे। उत्पन्नाच्या दाखल्यावरचा बारकोड नंबर टाकून उत्पन्नाचा दाखला आपण या ठिकाणी अपलोड केलेला आहे। मित्रांनो या ठिकाणी कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी नोंदवायची आहे। कुटुंब सदस्याचं पूर्ण नाव असेल, कुटुंबातील सदस्याचं पूर्ण नाव असेल, त्यानंतर त्याचं वय असेल, अर्जदाराशी नातं संबंध असतील, त्यानंतर त्या कुटुंब सदस्याचा आधार क्रमांक आणि त्या सदस्याचं आधार कार्ड आपल्याला या ठिकाणी जोडायचं आहे। सर्व सदस्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित भरायची आहे। कुटुंबातील सर्व सदस्यांची या ठिकाणी आपण माहिती नोंदवलेली आहे। पुढे आपल्याला सादर या बटणावर क्लिक करून पुढे जायचं आहे। सादर या बटणावर क्लिक केल्यानंतर बघा पुढे आपल्याला पेमेंटचं ऑप्शन आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे। या ठिकाणी आपल्याला 200 रुपयाचं पेमेंट आपल्याला करून घ्यायचं आहे। आपण हे पेमेंट या ठिकाणी करून घेऊयात। मित्रांनो बघा क्यू आर कोडच्या सहाय्याने आपण हे पेमेंट पूर्ण करून घेणार आहोत। यामध्ये भीम, गुगल पे, फोन पे, पेटीएम अशा स्वरूपाचे जे ऍप्लिकेशन आहे या ऍप्लिकेशनच्या सहाय्याने आपल्याला पेमेंट करता येणार आहे। बघा मित्रांनो आपण या ठिकाणी पेमेंट पूर्ण करून घेतलेला आहे। पेमेंट पूर्ण झाल्यानंतर आपला फॉर्म या ठिकाणी सबमिट झालेला आहे आणि त्याची जी एक्नॉलेजमेंट आहे ते एक्नॉलेजमेंट सुद्धा या ठिकाणी जनरेट झालेली आहे। संपूर्ण फॉर्मची जी ऑनलाईनची रिसीट आहे त्या ऑनलाईनच्या रिसीट मध्ये आपण जोडलेली जी कागदपत्रे आहेत त्या कागदपत्रांची लिस्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। बघा यामध्ये आपण फॅमिलीचा फोटो, रेशन कार्ड, इन्कम सर्टिफिकेट आणि घरातील सर्वांचे आधार कार्ड अशा सर्व बाबी या ठिकाणी जोडलेल्या आहेत। या फॉर्मचे आपल्याला प्रिंट आउट घ्यायचे आहे आणि प्रिंट आउट घेतल्यानंतर आपल्याला हा जो फॉर्म आहे तो फॉर्म आपल्याला पुणे महानगरपालिकेच्या आपल्या जवळच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये हा फॉर्म आपल्याला सबमिट करायचा आहे। या फॉर्म सोबत आपल्याला जी आवश्यक ती सर्व डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी जोडायचे आहेत। मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला काही सूचना दिलेली आहे। तुमचा शहरी गरीब योजनेचा अर्ज जो आहे तो यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे आणि तुम्ही लॉग इन करून कार्डचं स्टेटस या ठिकाणी चेक करू शकता। मित्रांनो आपण जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर आपल्याला एक SMS सुद्धा पाठवण्यात आलेला आहे। PMC द्वारे एक कार्ड मंजूर किंवा नाकारण्याबाबतच सुद्धा आपल्याला या ठिकाणी एक SMS प्राप्त होणार आहे। मित्रांनो अशा प्रकारे आपण शहरी गरीब योजना जी आहे या शहरी गरीब योजनेसाठी अर्ज करू शकतो। अर्ज करून झाल्यानंतर आपण पुढे या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण अर्ज केलेला आहे त्या डॅशबोर्ड वर आलेलो आहोत। डॅशबोर्ड मध्ये बघा या ठिकाणी योजनेचा जो लाभ आहे तो लाभ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। या योजनेचा जो लाभ आहे तो 1 लाखापर्यंतचा आहे। त्यानंतर बघा पुढे गंभीर रोग योजना लाभ मूल्य जे आहे ते या ठिकाणी 2 लाख रुपये आपल्याला दिलेला आहे। त्यानंतर बघा डॅशबोर्डवर आपल्याला पुढे वापरलेली रक्कम, उर्वरित योजनेचा लाभाची रक्कम आणि अर्ज अशा बाबी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। आपण जो अर्ज केलेला आहे त्या अर्जाची स्थिती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। आपण यामध्ये बघू शकता की आपला जो अर्ज आहे तो अर्ज आपला या ठिकाणी सबमिट झालेला आहे।
त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण डॅशबोर्ड आपल्याला बघायला मिळत आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण शहरी गरीब योजनेसाठी या ठिकाणी अर्ज केलेला आहे. अतिशय सोपा सुटसुटीत असा हा अर्ज आहे. आपण या योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे. मित्रांनो, आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करायचा आहे, म्हणजे नवनवीन जे व्हिडिओ आहेत ते सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.